नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, BSc ॲग्रीचे जे ग्रेव्हियस फील करायचं स्टार्ट झालेलं आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यामध्ये खूप सारे अडचणी येत आहेत. तर काही विद्यार्थ्यांचे जे फॉर्म आहेत भरलेले, ते आणखीनसुद्धा सिक्युरिटी स्टॅटस जे आहे ते होल्डवर दाखवत आहे. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांचे मिस्टेकली फॉर्ममध्ये काही चुका झाल्या आहेत, जसं की स्पेलिंग चुकलेली आहे, कुणाची डेट ऑफ बर्थ चुकलेली आहे. तर अशा विद्यार्थ्यांना ग्रेव्हियस फॉर्म हा फिल करावा लागतो. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना याचं ऑप्शन दाखवत नव्हतं, पण मित्रांनो आजपासून हे ऑप्शन दाखवायला सुरू झालेलं आहे. तर आज एकदा पुन्हा आपण हे ग्रेव्हियस कसं सेंड करायचं आहे, कशा पद्धतीनं हा फॉर्म फिल करायचा आहे हे पाहणार आहोत. तर व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती स्टेप बाय स्टेप समजेल. व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका. आणि मित्रांनो, जर का तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशाच नॉलेजेबल व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. तर सर्वात अगोदर आपल्याला आपला ID पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला प्रोफाईलवरती क्लिक करून डॅशबोर्डवरती यायचं आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं जे फॉर्म आहे ते असं ॲप्लिकेशन फॉर्म स्टॅटस जे आहे ऑन होल्डवरती दाखवते, तसंच सिक्युरिटी स्टॅटस जे आहे ते देखील ॲप्लिकेशन फॉर्म ऑन होल्डवरती सांगत आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं मित्रांनो, सर्वात अगोदर त्यांना स्टुडंट या ठिकाणी स्टुडंट डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. जे या ठिकाणी तुम्ही बघू शकता या विद्यार्थिनीचं जे या ठिकाणी डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व डॉक्युमेंट व्हॅलिडेट, पण एक डॉक्युमेंट जे आहे सेल्फ डिक्लेरेशन हे इनव्हॅलिड दाखवत आहे, कारण यावरती फोटो मिसिंग आहे. तर मित्रांनो, यांनी फॉर्म भरते वेळेस जे डिक्लेरेशन दिलं होतं त्यामध्ये त्यांनी फोटो हा त्याचा चिटकवलेला नव्हता, तर त्यामुळे त्यांना हा ग्रेव्हियन्समध्ये फॉर्म पडलेला आहे, त्यामुळे ऑन होल्डवरती दाखवत आहे. तर अशा वेळेस काय करायचं मित्रांनो, की आपल्याला हा फोटो जे डिक्लेरेशन सर्टिफिकेट आहे ते पुन्हा एकदा फोटो चिटकून त्यांना ते अपलोड करावं लागणार आहे. तर अशा वेळेस आपल्याला या ठिकाणी प्रोफाईलवरती क्लिक करायचे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्वात लास्टला ॲग्री कॅन्डिडेट ग्रेव्हियन्स असं ऑप्शन आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचे. यावरती क्लिक केल्यानंतर आपण अपलोड केलेले डॉक्युमेंट जे आपले व्हॅलिड आहेत त्यासमोर व्हॅलिड येईल, जे इनव्हॅलिड आहे त्यासमोर इनव्हॅलिड येईल. जसं की या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशन इनव्हॅलिड आलेलं आहे, तर अशा वेळेस आपल्याला ते सेल्फ डिक्लेरेशन जे आहे, उदाहरणार्थ तुम्ही हे लक्षात घ्यायचं सेल्फ डिक्लेरेशन, त्यावरती तुम्हाला फोटो चिटकून ते स्कॅन करून पुन्हा अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी चॉईस फाईल करून अपलोड करून घ्यायचं आणि सबमिट करायचं आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो, ज्या विद्यार्थ्याचं ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट तसंच 7-12 किंवा अदर काही डॉक्युमेंट्स असतील, जसं की हँडिकॅपचं सर्टिफिकेट वगैरे अपलोड करायचं राहिले, तर अशा विद्यार्थ्यांनी ह्या ठिकाणी खाली तुम्हाला लिस्ट पाहायला भेटेल, त्यामध्ये तुमचे जे जे डॉक्युमेंट राहिलेले आहेत ते अपलोड करायचे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ज्या विद्यार्थ्याचं 7-12 राहिलेलं आहे किंवा ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट राहिलेलं आहे, त्यांनी याच ऑप्शनमध्ये अपलोड करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 7-12 प्रमाणपत्र किंवा शेतीविषयकचं प्रमाणपत्र, या ठिकाणी तुम्ही येसवरती क्लिक करून ते चूज करून ते अपलोड करून घ्यायचं आहे. आणि हे सर्व तुमचे डॉक्युमेंट अपलोड करून झाले की फायनल सबमिटवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जे ग्रेव्हियन्समध्ये फॉर्म आलेले आहेत किंवा ज्या विद्यार्थ्याचे फॉर्म होल्डवरती आहेत सिक्युरिटी स्टॅटस, तर त्या अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे जे काही अपुरे डॉक्युमेंट्स असतील किंवा काही अपुऱ्या मिस्टेक्स असतील त्या सर्व तुम्हाला स्टुडंट डिटेल्समध्ये पाहायला भेटतील, त्या ठिकाणी येऊन तुम्ही ते क्लिअर करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तुमचा फॉर्म हा सिक्युरिटी डिपार्टमेंटकडे जाईल त्या इफ व्हेरिफिकेशनसाठी. पुन्हा एकदा तो जो कोणी ऑफिसर असेल तो तुमचा फॉर्म पडताळून पाहिला आणि व्हेरीफाय करेल आणि नंतर तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह होईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही ग्रेव्हियस फॉर्म हा सेंड करायचा आहे. तर जर काही मित्रांनो तुम्हाला अडचणी येत असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, तुमच्याच कमेंटला रिप्लाय करण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. जर का तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आणि मित्रांनो, भेटूया तशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.